महाराष्ट्र में भारी बारिश और ओलावृष्टि हुई है। कई जिलों में अब भी सर्वे शुरू नहीं हुआ है। यह सर्वे जल्द से जल्द होना चाहिए और उन्हें राज्य सरकार से मदद मिलनी चाहिए। 2 साल पहले कपास की कीमत 13,500 तक थी, लेकिन इस साल कपास की कोई कीमत नहीं है और इसकी कीमत आधी हो गई है, इसलिए किसान संकट में है। विदेशों से कपास की आयात और निर्यात ना हो पाने के कारण इसकी कीमत की गई है। कपास उत्पादकों को सहायता की घोषणा की जानी चाहिए, यह मांग की है पूर्व गृह मंत्री अनिल देशमुख ने। उन्होंने क्या कहा, आइए देखते हैं। काही महत्त्वाचे प्रश्न अध्यक्ष महोदय, या ठिकाणी आपल्याला कल्पना आहे की सध्या मोठ्या प्रमाणात अनेक महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी आणि गारपीट झाली अध्यक्ष महोदय, आणि त्या बाबतीत अनेक जिल्ह्यामध्ये अजूनही सर्वेक्षणाला सुरुवात नाही, त्याच्यामुळे शेतकऱ्यांची फार मोठ्या प्रमाणात नाराजी आहे की लवकरात लवकर सर्वेक्षण झालं पाहिजे आणि हे सर्वेक्षण होऊन राज्य शासनाच्या माध्यमातून या शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे। त्याचबरोबर अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात कापसाचं उत्पादन होतं अध्यक्ष महोदय, आणि हे कापसाचं उत्पादन होत असताना 2 वर्षापूर्वी जे कापसाला भाव होते अध्यक्ष महोदय 12,000, 12,500, 13,000, 13,500 कापसाला भाव मिळाले होते अध्यक्ष महोदय, पण या वर्षी कापसाला अध्यक्ष महोदय भाव नाही, 6,500, 6,500 कापसाचे भाव आलेले, अर्ध्या किमती अर्ध्या म्हणजे अर्ध्यावर भाव आले आहेत कापसाचे, त्याच्यामुळे शेतकरी अतिशय अडचणीत आहे अध्यक्ष महोदय। राज्य शासनाने मोठ्या प्रमाणात केंद्र शासनाने मोठ्या प्रमाणात परदेशात कापूस आयात केला, त्याच्यामुळे कापसाचे भाव पडले, आणि ज्या प्रमाणात कापसाच्या गाठीची निर्यात परदेशात व्हायला पाहिजे होती ती होऊ शकली नाही आणि त्याच्यामुळे कापसाचे भाव पडले अध्यक्ष महोदय। त्यासाठी राज्य शासनाने मागच्या हिवाळी अधिवेशनामध्ये आमची मागणी होती की राज्य शासनाने या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना काहीतरी भरीव मदत केली पाहिजे। कापसाचे भाव वाढवण्यासाठी पहिले जे धोरण आहे निर्यात आणि आयात धोरण ते बदललं पाहिजे आणि त्याचबरोबर राज्य शासनाच्या माध्यमातून कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे। या दृष्टीनं राज्य शासनाने मदत जाहीर करणं अतिशय महत्वाचं आहे। त्याचबरोबर अध्यक्ष महोदय, मोठ्या प्रमाणात विदर्भामध्ये आणि विदर्भाच्या बाहेर सुद्धा जालन्या वगैरे भागामध्ये मोठ्या प्रमाणात संत्रा आणि मोसंबी होते अध्यक्ष महोदय, आणि ही होत असताना जेवढ्या मोठ्या प्रमाणात संत्रा बांगलादेशला जाईल त्या प्रमाणात संत्र्याचे भाव त्यांनी तर मारतात। संत्रा आणि मोसंबीला बांगलादेशमध्ये फार मोठ्या प्रमाणात मागणी आहे आणि यासाठी जर तो निर्यात कर जो आता सध्या जो 4 वर्षापूर्वी 18 रुपये 1 किलोला निर्यात कर बांगलादेशला संत्रा पाठवण्यासाठी लागत होता,